सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या तडवळे गावातील टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटो आमचा दरही आमचा आणि विक्रीही शेताच्या बांधावरच असा संकल्प बांधत टोमॅटो विक्री सुरू केली आहे. सध्या तडावळे गावातील शेतकरी एकत्रपणे मुंबई पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून आपला दर ठरवतात आणि त्यानुसारच व्यवहार करतात. त्यामुळेच तडवळे गावाला टोमॅटोचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. या शेतकऱ्यांची ही एकी आणि त्यांच्या या उपक्रमाची सध्या साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया या शेतकऱ्यांच्या कडूनच या संकल्पनेबाबतची अधिकची माहिती. नमस्कार, माझं नाव सचिन दंधुर्ने. आमच्या गावातील तरुणांच्या बाबतीत जे तरुण शेतीकडे वळले त्या बाबतीत प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर टोमॅटोचं गाव म्हणून आमचं गाव अतिशय इथं संपूर्ण पंचकृषी असेल सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. ते प्रसिद्ध होण्यामागचं कारण असं की घरटी टोमॅटो आहे. सरासरी 80-90% लोकांचे टोमॅटो हे प्रमुख पीक आहे आमच्यातील. हे कशामुळं तर आज आपण बघितलं तर 2-3 महिन्यात किंवा अत्यंत थोड्या वेळात कमी वेळेत जास्त पीक किंवा जास्त नफा देणारा पीक म्हणलं तर टोमॅटो आहे. कमी कालावधीत जास्त पैसे मिळणार इतर पिकांच्या तुलनेत जर उत्पन्नाची सरासरी बघितली तर जास्त पैसे देणारा पीक हे टोमॅटोज आहे. आणि यामध्ये तरुणांकडे त्याकडे आकर्षित करण्याचं कारण असं आहे की जे प्रत्येक तरुण आता जी नोकरी मिकरीच्या मागे धावतो ते धावत असताना महिन्याला पगार वर्षात त्याच्या काठी उत्पन्न हे सगळं सोडून हे 3-4 महिन्यात मिळणारं उत्पन्न त्याला वर्षापेक्षा जास्त मिळत आहे. 2000 सालापासून आमच्या गावामध्ये बाह्य येतात बाहेरून, तर ते बाह्य इथं दर काढला जातो. ते दर कसे काढतात तर सरासरी मुंबई पुणे इतर गावचं जे मार्केट आहे, कालचं मार्केट आहे आजचं मार्केट आहे, त्या मार्केट आणि आत्ताच्या चालूच्या दरात थोडीफार तफावत ठेवून तो दर काढला जातो. मग त्या दर तोच दर त्या शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असतो. मग फक्त टोमॅटोज नाही, सोयाबीन असेल, कांदा असेल, तर आमच्या गावातील शेतकरी बांधावरच स्वतःचा भाव स्वतः ठरवतो व स्वतः त्या मालाची किंमत स्वतः ठरवून ते आधारभूत किंमत ठरवून इथंच त्यांना पैसे मिळतात. अशा पद्धतीने एक टोमॅटोचं एक आदर्श गाव म्हटलं तर आमचं गाव म्हणून एक ख्याती आमची. मी निवास शंकर कांबळे, तडवळे समूत कोरेगाव, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी आमच्या टोमॅटोचं गाव म्हणून तडवळे जे प्रसिद्ध झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की तरुण वर्ग या शेतीकडे जास्त प्रमाणात वळलेला आहे. कारण नोकरीच्या मागे न राहता शेती ही हीच आपली नोकरी समजून तरुण वर्गानं जो हा उपक्रम राबवला आहे, प्रत्येका एकमेकाच्या शेतात सहभागी व्हायचं, एकमेकाला सहकार्य करायचं आणि शेतीमध्ये उत्पन्न मोठ्या प्रमाणात कसे निघेल त्याच्या संदर्भातले संशोधन काय तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन सुद्धा आपल्या शेतीच्या इतर सर्व एकत्र येऊन चर्चेच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं बियाणं वापरलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं हे आपल्या निसर्गावर निसर्गानं जर आपल्यावर हानी केली तर त्याच्यापासून कसं सावरलं पाहिजे, या संदर्भात सर्व तरुण एकत्र येऊन टोमॅटोची शेतीचं उत्पन्न करताना चांगल्या प्रकारे उत्पन्न निघतं. काही वेळेला लॉस होतो परंतु लॉस करण्याची ताकदसुद्धा त्यांनी निर्माण केलेली आहे आणि याच्यातून थोड्या दिवसाचंच पीक परंतु उत्पन्न मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं पीक आज शेती या गावात घेतलं जातं आणि एक टोमॅटोचं गाव म्हणून तडवळे नाव मिळालेलं आहे. आमच्या गावामध्ये 200 ते 250 एकर शिव टोमॅटोचं पीक घेतलं जाते आणि या पिकाच्या माध्यमातून आमच्या गावात तुम्हाला सांगायचं 10 ते 15 तुम्हाला सांगायचं कोटीची उलाढाल. जसं भिलार गाव हे पुस्तकाचं किंवा त्या ह्याचं त्या पद्धतीतनं तुम्हाला सांगायचं प्रसिद्ध आहे, तसं आमचं गाव सुद्धा तुम्हाला सांगायचं टोमॅटोच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. आणि प्रत्येकाच्या बांधावर जाऊन तुम्हाला सांगायचं त्या वेळेला जे आमचं दर ठरलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही टोमॅटो दाखवून आमच्या गावची प्रगती ही जवळजवळ महाराष्ट्रभर ख्याती आहे. या गावचं नाव टोमॅटोच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. गेले 24 वर्ष या गावामध्ये फक्त टोमॅटोची शेती हे प्रमुख पीक घेतलं जातं. तडवळे गावात वर्षाला 1000 टन टोमॅटोची विक्री केली जाते. या टोमॅटोच्या विक्रमी विक्रीमधून सरासरी तडवळे गावात दरवर्षी 10 ते 15 कोटीची उलाढाल टोमॅटोच्या शेतीमधून आणि त्याच्या विक्रीमधून होत असल्याचं देखील ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.